नमस्ते। आज आपण डब्यासाठी पडवळची भाजी करणार आहोत। पडवळ आणि चण्याची डाळ, ही डाळ मी रात्री भिजत घातली होती, मस्त फुललेली आहे एकदम। तर आपण पडवळ स्वच्छ धुवून घेतलं आहे मी, आपण कापून घेऊया। असं कापून त्याच्या बिया काढून टाकायच्या। पडवळ पातळ कापून घ्यायचं। गॅसवर कढई ठेवले, त्यात आपण हे आपलं तेल चांगलं तापले, आपण अर्धा चमचा मोहरी टाकूया, अर्धा चमचा जिरं टाकूया, एक पाव चमचा हिंग घालूया। आणि इथे मी एक कांदा घेतला आहे, हा बारीक कापून तो त्यात घालूया। कांदा व्यवस्थित भाजून घेऊया। कांदा आपला चांगला भाजला आहे, बारीक करूया। आणि त्यात आपण मसाले घालूया, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धणा पावडर घालूया। मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। आणि आधी आपण ह्याच्यावरती ही डाळ टाकून डाळ अर्धी शिजवून घ्या। चवीनुसार मीठ घालूया आणि ह्याच्यात पाणी घालूया। गॅस आपण फास्ट करूया आणि वरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं डाळ आपण शिजवून घेऊया। इथे मी मीडियम गॅसवरती एक 7 ते 8 मिनटं डाळ चांगली शिजवून घेतली। डाळ चांगली शिजली आहे आपली। आता आपण त्याच्यात पडवळ घालूया। हा पडवळ मी कापल्यानंतर पुन्हा धुवून घेतला, आता तो आपण भाजीवर घालूया। आणि पुन्हा वरती झाकण ठेवून एक 7-8 मिनटं शिजवून घेऊया। आपली भाजी मस्त शिजलेली आहे, पडवळ पण चणा डाळ पण। आता जरा आपण ती भाजी सुकायला ठेवूया। त्यात एक अर्धा चमचा गरम मसाला घालूया, थोडंसं ओलं खोबरं घालूया आणि थोडी कोथिंबीर घालूया। आणि भाजी पुन्हा सगळी मिक्स करूया व्यवस्थित। 1-2 मिनटं भाजी शिजवून घेऊया। अशी आपली पडवळ चणा डाळीची भाजी तयार झालेली आहे। पाणी पण त्यातलं सुकलं आहे। आता आपण मी गॅस बंद करते आणि आपण पोळ्या करायला घेऊया। इथे माझ्याकडे कोथिंबीर वडी आहे तयार, ती आपण थोडी तळून घेऊया। अशी आपली अळू वडी पण तळून झाली आहे। टिफिन भरायला घेऊया। ही आपली अळूवडी आहे, ताक आहे, त्याच्यात आपण चाट मसाला टाकूया। असा आपला आजचा टिफिन तयार झालेला आहे।